अहमदनगरच्या श्री क्षेत्र कोल्हर इथं कोलुबाईची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. कोलुबाईच्या मूर्तीला अभिषेक घालण्यासाठी 400 अधिक कावडी खास पैठणहून युवक भक्तांनी आणल्या होत्या. यानिमित्त भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली. ग्राम प्रदक्षिण झाल्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटण्यात आला. सकाळी पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना या ठिकाणी सुरुवात झाली होती. कोल्हारचे ग्रामदैवत कोलुबाई मातेच्या यात्रेनिमित्त ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. ढोल ताशांच्या गजरात येथील देवीच्या पालखीची आणि कावडीची मिरवणूक काढण्यात आली. गावातील 400 ते 500 भाविकांनी माहूरगड पैठण येथून कावडी भरून जल आणलं होतं आणि देवीला याचा अभिषेक करण्यात आला. जमलेल्या भाविकांसाठी सैन्य दलातील जवान गणेश पालवे यांनी मोफत सरबत वाटप केलंय. यातून मोठं समाधान मिळाल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय. तरी आज आमच्या गावाची यात्रा आहे, तरी आम्ही एक सैनिक देशावर वॉन्टेड असताना आम्ही एक देशसेवा आणि एक समाजसेवा करायचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यामुळे आम्ही एक सरबताचं सैन्याच्या द्वारे आम्ही एक सरबताचा कार्यक्रम ठेवला. हजारो भाविकांनी या सरबताचा लाभ घेतला आणि आम्हाला ते लाभ घेतला आम्हाला अतिशय आनंद व्हा. आज अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील कोल्हार कोलोबाईचे या गावची यात्रा आणि सकाळपासून आज यात्रेमध्ये कावडीची मिरवणूक त्या ठिकाणी यात्रेत झाली. मोठ्या प्रमाणामध्ये कल्याण, मुंबई, नव्हे तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा आमचे असणारे सैनिक जम्मू काश्मीरपर्यंत देशातल्या बऱ्याच ठिकाणी सेवा करत असणारे सैनिक असतील, पोलीस असतील, सर्व गावातील सर्व मंडळींनी या ठिकाणी त्या यात्रेला हजेरी लावली आणि हजारोच्या संख्येने भाविक येऊन त्या ठिकाणी कावडीची भव्य अशी मिरवणूक झाली. त्या ठिकाणी गणेश पालवे आमचे सैनिक त्यांनी गावामध्ये आज ज्यूस वाटपाचा कार्यक्रम ठेवला आणि हजारोच्या संख्येने भाविकांनी आज त्या ठिकाणी ज्यूसचा आनंद घेतला. मागील 20 वर्षापासून येथील पाटीलवाड्याच्या वतीने यात्रेमध्ये महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. त्यांनी देखील यावेळी यात्रेची माहिती दिली आणि भाविकांचं स्वागत केलं. आमच्या कोलुमातेच्या यात्रेच्या निमित्ताने आमच्या पाटीलवाड्यातर्फे आज जवळजवळ 20 वर्षापासून अन्नदानाचा कार्यक्रम होत आहे आणि आमची माता ही सर्व भक्तांना पावणारी आहे आणि तिचा भव्य ग्रामस्थाच्या वतीने चांगली यात्रा भरते आणि हंगामा वगैरे सर्व व्यवस्थित पार पडते. आमचे पुढारी गावातील सगळं दक्षता घेता आणि यात्रा एकदम व्यवस्थित पार पडते. गेल्या 24 वर्षांनी हा कार्यक्रम करत आहे आणि यापुढे सतत आम्ही हा कार्यक्रम करत राहणार आहे. गावाच्या लोकांसाठी आम्ही पाहिजे प्रमाण परिश्रम घेऊ. यात्रेनिमित्त या सर्व भाविकांच्या आमच्या इथे सरासरी आम्ही भंडाऱ्यामध्ये कढी भात लापशी म्हणून सरासरी 2 ते 3 हजार लोक या प्रसादा महाप्रसादा लाभ घेतात. गावचे सरपंच बाबाजी पालवे यांच्यासह मोहन पालवे, शिवाजी पालवे, सोपानराव पालवे, सोन्याबापू पालवे, महादेव गर्जे, गौरव गर्जे, बबलू गीते, जगन्नाथ जावळे यांनी यात्रेच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज कोल्हार गावची यात्रा 13 आणि 14 एप्रिलला यात्रा आहे. सकाळी आज कावडीचा भरदस्त असा कार्यक्रम झाला. माहूरगडवरून 900 किलोमीटरवरून मुलांनी कावडीचं पाणी आणलं आणि देवीला अभिषेक घातला. आमच्या गावची परंपरा इतकी मोठी आहे की जे मुलं वर्षभर नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने, कामधंद्याच्या निमित्ताने बाहेरगावी असतात ते सगळेच्या सगळे या निमित्तानं गावात एकत्र येते आणि त्याच्यामुळं यात्रेला खूप मोठं असं महत्त्व आणि कोल्हारचा हंगामा हा पाथर्डी तालुक्यातसुद्धा इतका मोठा की इथं जवळजवळ पहिली शेवटची कुस्ती आमची जवळजवळ 1 लाख रुपयाची एवढी मोठी कुस्ती होते आणि ही यात्रा आमच्या पंचक्रोशी एक नावदेली यात्रा आणि गुण्यागोविंदांनी ज्या आमच्या गावातल्या माता भगिनी मुलीबाळी बाहेरगावी असतात त्यासुद्धा या यात्रेची कधी यात्रा येईन अशी वाट पाहतात कारण त्यांनाही या निमित्ताने माहेर यायला मिळतं अशी आमची मोठी आणि सर्वांवर आमच्या गावच्या सर्वांवर आमच्या देवीची खूप अशी श्रद्धा आहे. काटेकोर नियोजन आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे यात्रेला
चांगलीच रंगत आणली. प्रतिनिधी जुनेद शेख, ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.